जी पावडर आहे ही जिऱ्याची पावडर, हळद, तिखट मसाला, तीळ घेतले. हा बघा चिवडा आपला झालाय तयार. तुम्हाला मी वस्तू दाखवते काय काय आणले ते. धनतेरसचं वाईट दिवस बघा, किती पण विसरायचा प्रयत्न केला ना नाही विसरायला होत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज सकाळी सकाळी चिवडा करायला घेते मी. म्हणजे पोहे आहेत ना ते भाजके आणलेले आहेत, त्याच्यामुळे गरम करायची गरज नाही आहे, फक्त चाळून घेते. हे बघा या आतमध्ये कसं कधी कधी दगड वगैरे बघा असतात, त्याच्यामुळे चाळून घेतलेले बरे. तर पटापट चाळून घेते आणि तुम्हाला साहित्यावर दाखवते, झटपट रेसिपी दाखवते. तुम्हाला साहित्य दाखवते. हे बघा धण्याची पावडर आहे, ही जिऱ्याची पावडर, हळद, तिखट मसाला, तीळ घेतलेत, हे फुटाणे म्हणजे चणे घेतलेत मी, अक्के घेतलेत बघा, खोबरं, चुकं, कढीपत्ता, शेंगदाणे, शेंगदाणे वगैरे बघा जास्त घेतलेत मी, कारण आमच्याकडे आवडतात शेंगदाणे, मला खूप आवडतात. तीळ पण जास्त घेतले. ही पिठी साखर आहे आणि मीठ चवीनुसार. सगळ्यात अगोदर ना हे मी तळून घेते, शेंगदाणे वगैरे आहेत ते. इथे की नाही तिखट वगैरे जे काय आहे ना ते आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं. आमच्याकडे जास्त तिखट नको आहे, त्याच्यामुळे मी लाल मसाला बघा कमीच घेतलाय. म्हणजे साखरवाला असतो ना पिठी साखर जास्त लागते. ते तेल आता गरम करत ठेवलंय आणि तेल की नाही माझं जे अगोदर जे मी बनवलंय दिवाळीचा फराळ तेच तेल मी आता वापरते. आणि पोहे मी थोडा म्हटलं ऊन बाहेर चांगलं पडलंय, म्हणजे उन्हात थोडा वेळ राहू दे हे म्हटलं तळेपर्यंत पोहे पण चांगले पण पुन्हा गरम होतील. तेल बघा गरम झालंय, याला टाक टाकते मी शेंगदाणे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाण्याला भाजून झालं ते मी काढते आता. आता टाकते हे सुकं खोबरं, हे पण असं लालसर सारखं भाजून घ्यायचं. खोबरं पण बघा भाजून झालंय, आता हे काढून घेते मी. हे चणे टाकते म्हणजेच फुटाणे, आपले फुटाणे पण झालेत ते पण काढून घेते मी आता. हे बघा ह्या कढईमध्ये तेल टाकलंय आणि हा चमचा जो आहे ना जवळजवळ दीड चमचा, दीड नाही तीन चमचे घेतले मी, म्हणजे दीड वाटी झालं ते. ह्यात टाकते आता हे कढीपत्ता आणि जास्त गरम नाही केलंय तेल, जास्त गरम नाही करायचं. सगळा मसाला जो आपला टाकायचा ना तो करपून झाला. आता हे तीळ वगैरे ते टाकायचे. सगळ्यात अगोदर मी टाकते राई टाकते, अगोदर राई तडतडली का नंतर मग हे मसाले वगैरे आपण टाकूया. दोन चमचे राई टाकले. ही बघा राई तडतडली ना, तुम्ही गॅस आहे ना बंद केलाय, आता हे मसाले टाकते ना, तर मसाले कसे आपले करपून जातील ना म्हणून लगेच गॅस बंद करायचा. हे तीळ वगैरे सगळं टाकते. त्यात सगळं हे सगळ्या शेवटी हे मनुके टाकते. मनुके जर का गरम गरम तिथून कडकड तेला टाकलं तर ना फुलतात ते, म्हणून असे साधारण थंड याच्यात टाकायचं. आता ही फोडणी आपण ह्याच्यावर टाकूया. आता सगळ्यात अगोदर साखर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त. आता आमच्याकडे कशी गोड लागते म्हणून मग मी जरा जास्त टाकते. मी समजा ना एक वाटी साखर, मीठ आपल्या चवीप्रमाणे, आणि आता अजून एक मसाला टाकते मी एक मिनटं. आणि ह्यात थोडासा चाट मसाला टाकते अर्धा चमचा. जर का तुमच्याकडे चाट मसाला नसेल ना तर ते आमचूर पावडर बघा येते ते टाका, छान चव यायला लागले ना म्हणून. आता हे सगळं ना हाताने मिक्स करते मी. गरम आहे गरम सगळा जो मसाला आहे तो सगळ्या पोह्यांना लागला पाहिजे. हा बघा चिवडा आपला झालाय तयार. यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजू वगैरे पण टाकू शकता, मी फक्त मनुके टाकलेत. आवाज बघा, आवाज येतो ना चिवड्याचा. सगळ्यात आधी देवाला काढते थोडासा, ठेव ना देवाजवळ. आता कुणाल जेव्हा म्हणते टेस्ट करायला
आमच्याकडे झालं का आधी ठेवतेच मी हा नंतरच सगळं म्हणजे मागे एकदा कमेंट होती मला तर नाही ठेवते मी आणि मगच ह्यांना खायला देते. खाऊन बघा. साखर हे मीठ बीठ बरं आहे का बघ पहिलं. साखर तर बरोच आहे, साखर थोडी जास्त टाकलं मी पण गोड आवडतं ना म्हणून. साखर हे मीठ बरोबर आहे का? मीठ सगळं हा आवाज येतो ही येतोय कुरकुरीचा आवाज म्हणजे झालाय. एक किलो चिवडा आहे हा. एक किलो आता जरा गार होऊ दे, गरम आहे अजून ना. मग नंतर डब्यात भरते मग. गरम आहे जरा अजून साधारण. हे बघ बेटा ग्रीन टमॅटो, ग्रीन आपल्या ह्याच्यातले टमॅटो बघ. ग्रीन हिरवे टमॅटो खारुताई काय आता आहे का कोण खात आहे काय माहिती. दोन टमॅटो माझे कमी झाले, एका आज अर्धा भेटला खाल्लेला म्हणून काढले ते. जेवण बघा काय बनवले आज. कोशिंबीर ह्याच्यात मीठ टाकायचं, आज एकच केलंय. सोयाबीन त्या पुलाव केलाय मी खूप दिवसानंतर. मध्ये एकदा बनवला होता कधी म्हणजे दसऱ्याला बनवलेला ना. आज जरा ना घाईघाई होती म्हणून एकच मला बनवूया. आज दसऱ्याला घालून तर झाले बरेच दिवस. लिंबू कुठे आपल्याकडे आणायचं बाजार ना पुराण तर तू जेवण तर वाजली होती. आता मी चाललंय तराळ्यामध्ये. आज धनतेरस आहे ना, मग काहीतरी बघा खरेदी करायची असते ना, भांडं वगैरे असं काय काय घेतात तर दरवर्षी घेते त्याप्रमाणेच आता पण चालले मी घ्यायला. मी आणि कुणालच्या बाबात चालले आहेत, कुणाल नाही येत आहे. त्याला म्हटलं चल तर नको म्हणतोय. बघू आता संध्याकाळची वेळ आहे, मला वाटतं येईपर्यंत 7-7:30 होतील. कुणाल मला लेट झालं दिवाबत्ती वगैरे कर. हा बघा हे पण घे. काहीतरी म्हणून त्याची खरेदी करायची असं त्यांचं. शहरात फेरी द्या हो, कोल्हापुरात पण कसं काय पुन्हा ना मोठ्या मोठ्या शहरात नाही ना धोके नाही आवडत असतं त्याचा काय एवढा व्हॅल्यू नाही. पण आजच्या दिवशी गुरुपोषम दसऱ्या दिवशी हा त्या दिवशी पण काहीतरी घ्यावं लागतं. त्यानिमित्तानं लोक घेतात पिशवी द्या मला एक. रस्त्याने कोण नाही ना माणसं. सगळं सामान आता आम्ही घेतलं आणि घरी निघालोय. माणसं कोण नाही. मुंबईला पाय ठेवायला जागा नसते ना. मुंबईला बाजार बघा. बाजारात येऊन झाला अर्धा तास झाला. तुम्हाला मी वस्तू दाखवते काय काय आणले ते. धनतेरस धनतेरसची शॉपिंग काय गावलं म्हणजे नाही ना. कोण नाही दुकानामध्ये. गर्दी नाही काय नाही काय नाही. जितकी मुंबईला ना इथे काहीच नाही म्हणजे गर्दी नाही. कोण नाही आरामात आरामात जायचं मस्त पैकी घ्यायचं काय वाटलं ती वस्तू बघायची आणि घ्यायचं. मिठाई घेतली थोडीशी दिवाळीची मिठाई. हे नारळ खरेदी केले. झाडू म्हणजे हे सगळं दरवर्षी मी घेते
म्हणजे त्याच्यामुळे धनतेरसच्या दिवशी घ्यायचे. हा ते दहा वर्षी दिवाळीमध्ये धनतेरसच्या दिवशी घ्यायचे मी. तसंच या वर्षी पण असंच केलं. मग हे धणे घेतले थोडेसे धणे आणि भांडं मी ह्या धुपाटणं घेतलं. माझ्याकडे ना देवाला धुपाटणं नव्हतं ना म्हणून मी घेतलं हे. चांगलं आहे ना बघा कसं वाटतंय. किती एक दोन तीन चार पाच वस्तू घेतल्या पण झाले ना चांगली झाली खरेदी. दिवाळीची शॉपिंग धनतेरस धनतेरस हे म्हणजे घ्यायचं असतं शुभ असतं आजच्या दिवशी ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या असतात. झाडू तरी घ्यायची असते. आता हे सगळं पूजा वगैरे करायची झाडूची त्याचा मी थोड्या वेळाने करून घेणार. सगळे ठेवून देते आता. हाय झालं आता उद्याला उद्या हे ना उद्या काय नाही परवाला उद्या काय नाही ना परवाला पहिल्या आपली पहिली आंघोळ असते ना ते कारटे वगैरे कोणतं ते आपली ना पहिली आंघोळ आपली हे नरक चतुर्थी परवाला त्यानंतर काय आहे पाडवा आहे लक्ष्मी पूजन पाडवा तीन दिवस ना माझ्या भाव मिळाले तीन दिवस आमची दिवाळी दिवाळी संपते तीन दिवसाची मजा एक दोन तीन मध्ये मध्ये गॅप येतो ना. चला बघा सगळं उठूया. घेऊन जा. आणि आत्ता मला रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणजे आज मी ना म्हणजे सकाळी नाश्त्यामध्ये जे बनवलं होतं ना तेच आता बनवते उत्तप्पा बनवते. कारण कुणाला ना एकटाच जेवण आहे आम्हाला कसे जास्त म्हणजे भूक नाही त्याच्यामुळे काय बनवलं नाही ना उत्तप्पा आणि त्याच्यावरती लावले शेजवान चटणी. घेऊन जा कुणाल तरी एक आठवण तुम्हाला सांगते. मग अशी पूजा करवते ना तेव्हा पटकन मला असं म्हणजे लक्षात आलं माझ्या म्हणजे गेल्या वर्षी दिवाळीच्या आधी आम्ही गावी शिफ्ट झालो. मला वाटतं गेल्या वर्षी दिवाळी की नाही लवकर होती. हां लवकर होती गेल्या वर्षी दिवाळी. ह्या वर्षी उशीर आहे म्हणजे गेल्या वर्षी आम्ही काहीच नाही केलेलं साधा दिवा पण नव्हता पेटवला. म्हणजे गावी आम्ही शिफ्ट झालो आणि दोन का तीन दिवसांनी दिवाळी होती आणि सगळं आमचं शिफ्टिंगचं सामान जिकडे तिकडे सगळं झालं होतं आणि काहीच नाही म्हणजे काहीच केलेलंच नाही मी. तर सगळं मगाशी मी ना पूजा करून सगळं असं माझ्या डोळ्यासमोर सगळं गेलं आणि सगळं आठवलं मला. म्हणजे कधी वर्ष बघा झालं काय माहिती पण नाही पडलं. तुला घेऊन जा रे ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून तुमच्याशी शेअर करते म्हटलं सांगते माझ्या आता लक्षात आलं आहे आणि आठवण झाली तर. सगळे दिवस बघा सारखे नसतात. गेल्या वर्षी अशी परिस्थिती होती की साधा दिवा पण मी विकत घ्यायचा म्हटलं का मला असं विचार करायला लागायचा इतकी आमची परिस्थिती गेल्या वर्षी खराब होती. आणि आत्ता ह्या वर्षी बघा आहे पण व्यवस्थित सगळं घेतलेलं आहे मी म्हणजे देवाची कृपा होते. आपण असं किती पण आहे ना जुन्या आठवणी असतात ना आणि वाईट दिवस बघा किती पण विसरायचा प्रयत्न केला ना नाही विसरायला होत अशा आठवणी येतात अजून मधून. चटणी बाई चटणी घेऊन जा मला खायला येते. समजा घे कशाने घे सांग. देवाची कृपा म्हणून आम्ही सावरलो आणि आता इथपर्यंत आलोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची कृपा तुमच्यामुळे हे दिवस सगळे आहेत नाहीतर कसं काय झालं असतं ना काय माहिती पण नसतं पडलं. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहे. खूप जणांचे तुमच्या बघा कमेंट्स असतात खूप जणांचे असतात खूप चांगले चांगले कमेंट्स असतात असे भरपूर असे आशीर्वाद तुम्ही सर्वांनी दिलेले असतात त्याच्यामुळे मला पण धीर मिळतो माझ्या मिस्टरांना पण धीर मिळतो. आम्ही असं ना तुमच्या कमेंट्स वाचल्या ना का खूप मला असं बरं वाटतं आणि असा आनंद होतो भरपूर. तर पुन्हा एकदा ना मी तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद मानते. खूप खूप आभार तुमचे. आणि आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.